आणि एकीकडे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक ईडीच्या रडारवरती आलेले असताना दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावरती चर्चा होण्याचा अंदाज आहे. गेले काही महिने राज्यातले नेते, त्यांचे निकटवर्तीय, नातेवाईक यांच्यावरती केंद्रीय तपास यंत्रणांची छापेमारी आणि कारवाई सुरू आहे. याबाबतीत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंथन केलं जाईल. तर दुसरीकडे एसटीचं विलिनीकरण करता येणार नसल्याचा अहवाल सुद्धा या बैठकीत मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कोर्टाच्या आदेशानं नियुक्त झालेल्या समितीनं यासंदर्भातला अहवाल दिल्यावर कोर्टाकडनं त्याबाबतीत विचारणा झाली, त्यानंतर त्वरित कारवाई करत हा अहवाल आज बैठकीमध्ये मांडला जाईल. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होते. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवरती झालेली कारवाई यासोबतच एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा याचा अहवाल आज बैठकीमध्ये मांडला जाण्याची दाट शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आणि आज दुपारी 3:30 कॅबिनेटची बैठकही पार पडणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.